म्हणून ती क्वालिटी होती, आता एवढी क्वालिटी नाही आहे. खरं तर म्हणजे जेव्हाही वेंगसरकर असा उल्लेख येतो तेव्हा एकतर कर्नल येतं आणि पाठोपाठ लॉर्ड्स येतं. आणि मला हे अगदी पक्क आठवत आहे की क्रीडांगण वगैरे कशामध्ये तरी त्यावेळेला मुलाखत आली होती आणि लॉर्ड्सला 2 शतकं झालेली आहेत आणि आता मी जेव्हा जाईन तिथं तेव्हा 3रं शतक जर केलं तर तसं विक्रम करणारा, 3 शतकं करणारा पहिला नॉन गोरे तर पहिला खेळाडू असेन वगैरे अशा स्वरूपाचं मला ती मुलाखत आणि त्या बातम्या वाचल्याचं आठवतं की 3 शतकं कुणालाच तोपर्यंत करता आलेली नव्हती. जेव्हा असा विचार डोक्यामध्ये असतो की आता अशी असं काहीतरी करण्याची संधी आपल्याला आहे तेव्हा त्याचा खूप दबाव येत असेल ना खेळाडू म्हणून. नाही, मी माझ्या क्रिकेटमध्ये शतकं करायची म्हणून कधीच खेळलो नाही. एक मॅच जिंकायची ह्या हेतूने खेळलो. 86 साली जेव्हा आम्ही जिंकलो लॉर्ड्सला तेव्हा मी 126 नॉट आउट केले. तर तेव्हा इंडिया फर्स्ट टाईम लॉर्ड्सला जिंकले टेस्ट मॅच, म्हणून ते सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं. आणि कोण शतक करावं म्हणून कोण खेळत नाही आणि असं होत पण नाही की आज मला मूड आहे 100चा वगैरे, असं नसतं. तर मला वाटतं की लॉर्ड्सला ती 3-100 नाही, ऑफकोर्स चौथ्या वेळा मी जेव्हा खेळलो तेव्हा थोडं प्रेशर मला होतं. तेव्हा सगळे म्हणायचे की 4-100 कोणीच केलं आणि कोण करणार पण नाही, तू कर. आणि तेव्हा मी 52 बॅटिंग करत होतो आणि अँगस फ्रेझरचा अगदी सोपा चेंडू मी फ्लिक केला आणि एकदम छोटी स्निक लागली आणि डिकी बर्डने मला वाटलं की ऐकली की नसेल, म्हणजे म्हणत त्याने ऐकली नसेल बेटर, पण त्याने आउट दिला कारण इंग्लंडमध्ये आवाज सगळीकडे पटकन येतो, इंडियाचे तर त्याने आउट बहुतेक आउट दिला नसता कारण आवाज एवढा असतो ग्राउंडवरती, इंग्लंडला शांत असतं त्याच्यामुळे आवाज पटकन त्याला गेला आणि त्याने आउट दिला. पण म्हणजे मला कायम एका गोष्टीचं म्हणजे कुतूहल आहे की आता आम्ही असं म्हणतो की तो आता जेव्हा तो 40-50 रन जेव्हा तो करतो तेव्हा त्याला असं म्हणतात की त्याला आता बॉल फुटबॉलसारखा दिसायला लागला असेल वगैरे. खरंच तुम्हाला जेव्हा मार्शल वगैरे बॉल टाकायचे तेव्हा असे दिसतात? नाही, फुटबॉल कधी दिसला नाही तेवढा, जेमतेम बॉल दिसला. पण बॉल दिसतो म्हणजे जेव्हा तो 100-125 स्पीडनं येणारा बॉल बॅट्समनला दिसतो. म्हणजे आम्ही तर जे काही क्रिकेट खेळलो मला आयुष्यात एकही बॉल दिसला नाही, दर खेपेला अंदाजपंचेच बॅट हलवली आहे आणि जो बॉल लागला तर लागला, नाही लागला तर नाही लागला. पण एरवी बॅट्समनला म्हणजे स्पिनरचे जाऊ देत, फास्ट बॉलरचेही बॉल दिसतात? नाही दिसतात नक्कीच, असं नाही आहे की बॉल दिसत नाही. एक दोन वेळा असं होतं की बॉल पिच झाल्याने दिसत नाही, असं होऊ शकतं. परंतु आणि तुम्ही इन्स्टिंक्टने खेळता ना, तुमच्याकडे जे इन्स्टिंक्ट आहे की हा बॉल कुठे पडला आहे, ते लेन काय लाईन काय, ते तुम्हाला फ्रॅक्शन ऑफ अ सेकंडमध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं असतं. ते पण ते सवयीचा परिणाम आहे. मी तुम्ही समजा बॅटिंग करत असाल आणि समजा फॉर्ममध्ये असाल, आपल्या पाठी रन्स असतील, तर तुम्हाला नक्कीच बॉल दिसून तुम्ही चांगले खेळता. पण म्हणजे जेव्हा तुम्ही बॉलरच्या ॲक्शनवर त्याच्या तर तो बॉल काय टाकतो हेही बॅट्समनला कळतं की काय स्वरूपाचा बॉल, आता साधारण अंदाजेच की काय स्वरूपाचा बॉल तो टाकतोय त्याच्या बोटांच्या मुवमेंट्सवरून? सी आता आधीचा समजा जर बॉल समजा आपल्या डोक्यात बसला असेल तर नंतरचा तो बॉल काय टाकेल ते आपल्याला माहिती असतं. अच्छा. हां, कारण डोक्यात बॉल लागल्यानंतर तुम्ही आधीच हादरलेले असता आणि मग ते यॉर्कर टाकणार, मग ते ॲक्च्युली माहिती असतं. पण एरवी म्हणजे बॉल दिसतोच, पण बॅट्समनला बॉल पडल्यानंतर तुम्ही रिफ्लेक्शन तुमचे असे असतात की तुम्ही आता त्याच्यातनं तुम्हाला त्या फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तुम्हाला जजमेंट घेता येतं की आता ह्याचं काय करायचं आहे ह्या बॉलचं? हो नक्कीच, म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तुम्ही चान्स घेता तेवढा आणि ती सवय प्रॅक्टिस असते ना, म्हणजे आयुष्यावर तुम्ही खेळत असता. म्हणजे आता कुठे टाकणार, काय टाकणार आणि त्यांनी काय बॉल टाकलाय वगैरे ते कळतं, स्विंग कुठे होणार, काय होणार, ग्रीप काय होती त्याची, ते सगळं बघून मग तुम्ही खेळता. आणि म्हणजे जेव्हा प्रेक्षागृह सगळं